नमस्कार मित्रांनो पुरुष विवाहित महिलाकडे या विचित्र कारणामुळे होतात आकर्षित तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे वाचून हादरून जाल आजकाल अविवाहित पुरुष नेहमीच विवाहित महिलाकडे आकर्षित होतात ही गोष्टी इतक्या अवघडपणे स्वीकारली गेली नव्हती पण आता सर्वसाधारणपणे असे दिसून येते की अविवाहित मुलीपेक्षा मुले विवाहित महिलांना डेट करण्यास अधिक इच्छुक असतात यावर प्रेडिक्शन फॉर सक्सेस आणि रिलेशनशिप कोचचे संस्थापक विशाल भारद्वाज या संदर्भातील एका संशोधनाविषयी बोलताना सांगतात की अशी काही कारणे आहेत ज्यामुळे अविवाहित मुले विवाहित महिलाकडे अधिक आकर्षित होतात पण हे का होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी अनउपलब्धता विवाहित स्त्रियाबद्दल काही पुरुषांना आकर्षित करणारी एक गोष्ट म्हणजे त्यांची अनुपलब्धता अशा परिस्थितीत त्यांना डेट करण्याचा पर्याय सोपा नसतो त्यामुळे अनेक पुरुष विवाहित महिलांना डेट करण्याचा प्रयत्न करत असतात मुलांना नेहमीच काहीतरी धाडसी करायचं असतं यामुळे ते हा निर्णय घेतात नातेसंबंधाची चांगली समज लग्नानंतर महिलांना नात्याबद्दल समज चांगली होते त्यामुळे ती भावना जोरावर कमी आणि गरजेच्या जोरावर जास्त निर्णय घेते पुरुषांना सामान्यत ही समज खूप आवडते असा पुरुषांचा विचार होतो त्यामुळे अनेक पुरुष विवाहित महिलेच्या प्रेमात पडतात काळजी घेणारा स्वभाव विवाहित महिला खूपच काळजी घेतात अशा स्थितीत ती आपल्या आजूबाजूच्या लोकांचाही विचार करून प्रत्येकजण आनंदी राहील याची काळजी घेत कामे करतात त्यामुळे पुरुष त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात मॅच्युरिटी विवाहित महिलामध्ये जास्त मॅच्युरिटी असल्याचे दिसून येते अशा परिस्थितीत गोष्टीबद्दल चांगली आणि व्यवहारिक समज आहे ही गोष्ट त्यांना मुलींपेक्षा खूप वेगळी बनवते जी पुरुषांना खूप आवडते त्याचप्रमाणे लग्नानंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात ज्यामुळे त्यांचा रंग सुधारतो अशा परिस्थितीत पुरुष स्वतःला त्यांच्याकडे आकर्षित होण्यापासून रोखू शकत नाहीत असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे असे तज्ज्ञही सांगतात आत्मविश्वास अविवाहित मुलींच्या तुलनेत विवाहित मुली अधिक आत्मविश्वास आणि बुद्धिमान असतात त्यांना जीवनाचा अनुभव जास्त आहे म्हणूनच ते कोणाच्याही समस्या किंवा मजबुरी आधीच चांगल्या प्रकारे समजून घेतात तिच्यात आत्मविश्वास इतका आहे की ती कोणतेही काम जबाबदारीने करते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा